नमस्कार, आजच्या वेळेमध्ये आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 1, त्याच्यामधला सराव संच 6.1 मधला प्रश्न क्रमांक 5वा काय दिला आहे. एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधींची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. इथे आपल्याला मध्य काढायचा येतो, पण मध्य प्रमाण विचलन पद्धत वापरून. ओके, तर काय दिलं आहे बघूया. सारणीमध्ये निधी रुपयामध्ये दिलं आहे. 0 ते 500 35 कर्मचारी संख्या, 500 ते 1000 28, 1000 ते 1500 32, 1500 ते 2000 15, 2000 ते 2500 10. ओके, तर आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने समजा मध्य काढायचं असेल तर 5 कॉलम आखायचे आहेत. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. त्याच्यामध्ये पहिला काय असणार आहे, वर्ग निधी म्हणजे वर्ग असणार आहे. त्याच्यानंतर वर्गमध्य, नंतर विचलन डी आय, त्याच्यानंतर यू आय वारंवारता आणि FIUI. ओके, तर वर्गमध्ये काय लिहायचं आहे, निधी जो दिला आहे ना सारणीमध्ये ते 0 ते 500 500 ते 1000, त्याच्यानंतर वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे ह्याचा 0 ते 500 मध्य काय, 250, 500 ते 1000 750, 1000 ते 1500 1250, 1500 ते 2000 1750, 2000 ते 2500 2250. ओके, इथे आपल्या गृहितमध्ये काय यायचं आहे, हे बघा, या 5 जणांमध्ये कोण मध्ये कोण आहे, 1250. हा 1250 काय आहे, गृहितमध्ये, त्याला काय म्हणतात, ए. इथे आपण सिम्बॉल देऊया, ए म्हणतात तो. याच्यानंतर डी आय कसं काढायचा, XI - A. ओके, XI म्हणजे काय, वर्गमध्य. हा वजा 1250, 250 वजा 1250 किती होता, 1000, म्हणजे -1000. 750 वजा 1250 -500 होतं, 1250 वजा 1250 0. त्याच्यानंतर 1750 वजा 1250 500, 2250 वजा 1250 1000, अधिक 1000 आहे ना. ओके, त्याच्यानंतर UI कसं काढायचं, DI म्हणजे हे -1000 भागिले G म्हणजे काय, DI मधला महत्तम सामायिक विभाजक म्हणजे 500. 500 ने भाग जाऊ शकतो सगळ्यांना, त्यामुळे 500 घेऊया. तर DI काय, -1000 भागिले 500 काय येतं, -2. त्याच्यानंतर -500 भागिले 500 -1, 0 भागिले 500 0, 500 भागिले 500 1, 1000 भागिले 500 2. ओके, त्याच्यानंतर वारंवारता जी दिली आहे ती ह्या ग्रुपमध्ये लिहायचं आहे. याला 35, याला 28, 32, 15 आणि 10. ओके, आता ह्या दोघांचा गुणाकार तो म्हणजे FIUI. ओके, इथे लिहायचं आहे तो 35 × 2 - 70, 28 × 1 - 28, 32 × 0 = 0, 15 × 1 = 15, 10 × 2 = 20. आता याची बेरीज काय येते, समेशन FI बरोबर 120. ओके, याची बेरीज म्हणजे समिशन FI, त्याच्यानंतर समिशन FIUI, यांची बेरीज काय येते, या सगळ्यांची -63 येते. ओके, आता आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचं आहे. मग सूत्र काय त्याचं, मध्य एक्स बार बरोबर ए प्लस यू बार जी. ओके, तर आपल्याला ए माहिती आहे, जी पण माहिती आहे, मसावी. यू बार काढण्यासाठी काय करावं लागेल, यू बार बरोबर समेशन FIUI भागिले समेशन FI. ओके, FIUI काय, -63 भागिले समेशन FI 120. ह्या दोघांचा भागाकार काय येतो,
0.525. ओके, तर आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं ते एक्स बार बरोबर एक आहे विचलन 1250 अधिक कंसामध्ये लिहा मायनस चिन्ह असल्यामुळे 25 गुणिले जी काय 500. तर पहिलं गुणाकार करूया. ओके, 1250 वजा लिहिलं इथे, या दोघांचा गुणाकार काय येतो 262.5. वजा चिन्ह असल्यामुळे वजा लिहिलं आहे. ओके, त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी काय येते 987.5. ओके, हे 987.5 काय आलं, कर्मचाऱ्यांचा जमा निधीचा मध्य. ओके, तो पण मध्य प्रमाण विचलन पद्धतीने हा आलेला आहे. ओके, धन्यवाद.